मुंबईत अनेक पुरातन वास्तू आहेत, मंदिरे आहेत, शिल्पाकृती आहेत. मुंबईतील कुर्ला हा भाग प्रचंड गर्दीचा आणि 12 ही महिने गजबजलेला असतो. या ठिकाणी मणकामनेश्वर महादेवाचे जागृत आणि जाज्वल्य असे परमशांत स्थान आहे. हे मंदिर कुर्ल्यातील एका टेकडीवर असून कुर्ल्यात मणकामनेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध देखील आहे. गेल्या 1250 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असली तरी महादेवाची पिंड ही स्वयंभू असल्याचं येथील पुजारी सांगतात. माझं नाव सुभाष हरिभाऊ पानसे. या देवळाचं नाव आहे मणकामनेश्वर मंदिर. कुर्ल्यातलं हे फार पुरातन 1250 वर्ष झालेलं एवढं जुनं मंदिर आहे आणि ह्याचा इतिहास म्हणजे कुर्ल्यातली दोनच देवळं होती. एक तक्केवाडमधलं सर्वेश्वर मंदिर, राम मंदिर आहे आणि दुसरं हे शंकराचं मणकामनेश्वर मंदिर. पिंपळाखाली शंकराची पिंड आणि मारुतीची एक मूर्ती होती. त्यानंतर त्याचा विस्तार होत होत म्हणजे 1910 सुमारास छोटंसं मंदिर बांधलं गेलं. सगळ्यात मध्यवर्ती जी आहे ती सेम टू सेम सिद्धिविनायकमध्ये जी आहे मूर्ती, ती आणि ही दोघीही आयडेंटिकल मूर्ती आहेत. पण लोकांना सिद्धिविनायक म्हणजे, कारण मी लहानपणी आता जेव्हा हे नव्हतं त्यावेळेला सिद्धिविनायकाची सेम मूर्ती बघितलेली होती. कारण मी दादरला जातो लहानपणी माझ्या. आता माझं वय आहे 75. नंतर आमच्याकडे वर्षातले 3 सण मेजॉरिटी म्हणजे महत्त्वाचे म्हणून 3 सण साजरे केले जातात. पहिला गोकुळाष्टमी असतो, दुसरा रामनवमी असतं, तिसरा शिवरात्र. दुसरं आत्ता म्हणजे जसं मगाशी सांगितलं की 1910 आधी सुरुवातीचं बांधलं, त्याच्यानंतर आत्ता 1976 परत ह्या देवळाचा जीर्णोद्धार झाला होता. माझे मित्र बबनराव विलकंठे आणि त्यांचे शेठ होते, त्या दोघांनी मिळून तो त्यावेळेला संपूर्ण शाकारणं म्हणजे देवाचं पत्रे बित्रे किंवा कौलं वगैरे त्यावेळेला घातली होती किंवा जीर्णोद्धार केला होता. नंतर मधला काळ म्हणजे 76 नंतर आता 2012 आम्ही हे देवळाचा पूर्ण जीर्णोद्धार केला. तर अशा तऱ्हेने आणि हे आमची 5 पिढ्या आम्ही जवळजवळ हे करतो आहे, आम्ही ह्या देवाची सेवा करतो आहे. नमस्कार, माझे नाव आदित्य रवींद्र पानसे. मी आज ज्या जवळात बसलो आहे ते श्री मणकामनेश्वर महादेव मंदिर. ज्या मंदिराची बांधणी किंवा या मंदिराची रचना माझ्या पूर्वजांनी केली, आज मी 1/6 पिढी आहोत की ह्या मंदिराचे आजही बोलत ना आजही आम्हाला पूजा करण्याचे भाग्य किंवा मंदिर सांभाळण्याचे भाग्य आमच्या नशिबात आहे. आणि आम्ही ते आमच्या पूर्वजांनी ज्या प्रकारे आमच्याकडे सोडलं त्याप्रकारे आम्ही त्याला पुढे नेत आहोत. आज जर मी तुम्हाला सांगितलं की आमच्या या मंदिराबद्दलची आजच्या पूर्वीपासूनची आजच्यापर्यंतची परिस्थिती, तर असं बघायला गेलं तरी हे मंदिर साधारण 100-125 वर्षापूर्वीचे आहे. साधारण असं बघायला गेलं तर या मंदिरात जे पिंपळाचं झाड आहे त्याचा जर इतिहास बघायला गेलात तर ते किमान 125 वर्षापूर्वीचा 150 वर्षापूर्वीचा तो इतिहास त्याला लाभलेला आहे. त्याचबरोबर इथे जी पिंड बसवण्यात आलेली आहे ती भूलगत पिंड आहे आणि त्या पिंडी जमिनीतनं सापडलेली असून किंवा जमिनीच्या आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीत लगत असून भगवंताचा आशीर्वाद आजूबाजूच्या सर्व परिसरावर आहे. हे देऊळ असं बघायला गेलं तर कुर्ल्याच्या मध्यभागी आहे. इथलं सुभाषनगर पानसे सदन सुभाषनगर येथे बसलेले हे देऊळ आणि परंपरागत गेल्या 125 वर्षापासून इथे महाशिवरात्री, रामनवमी, गोकुळाष्टमी अशा प्रकारचे सण उत्सव इथे साजरे केले जातात आणि परंपरागत एवढ्या वर्षापासून सलग ते उत्सव मोठ्या आनंदाने उत्सवानेही होत होते. मी जर सांगेन तर पूर्ण कुर्ल्यातनं लोक या मंदिरात दर्शनाला येतात. परंतु मी असं सांगू इच्छितो की महाशिवरात्रीमध्ये लंडनला जाऊन बसलेली लोकं आहेत, अमेरिकेला जाऊन बसलेली लोकं आहेत, तसेच पूर्ण भारताभरात या कुर्ला सोडून गेलेली लोकं आहेत ती महाशिवरात्री दिवशी विशेषतः या मंदिरात दर्शनाला येतात, कारण त्यांना कुठेतरी जागृत मंदिराचा एक अनुभव तिथे प्राप्त झालेला आहे.